नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आहे, याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे, याचबरोबर अर्थशास्त्र, साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी विशेष अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण शेतकऱ्यांचं पंतप्रधान म्हटलं तर केवळ एकच व्यक्तीचं नाव समोर येतं, याचबरोबर ज्यांच्या नावाने किसान दिवस साजरा केला जातो अशा चौधरी चरण सिंग यांच्याविषयीची माहिती आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेणार आहोत. यशस्वी माणसं ती नव्हे जी असामान्य काम करतात, यशस्वी ते होतात जे सामान्य कामसुद्धा असामान्य पद्धतीने करतात. हे वाक्य तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल. आपण आपल्या भूतकाळात अथवा आजूबाजूला नीट निरखून पाहिलं की हे वाक्य खरं करून दाखवणारी अनेक मंडळी आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतील. अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यांचं नाव आहे चौधरी चरण सिंग. एक कृषीप्रेमी, धोरणी आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून जनमानसात चौधरी चरण सिंग यांची ओळख आहे. मग आता हे चौधरी चरण सिंग कोण होते? चला तर मग त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकूया. चौधरी चरण सिंग यांचा जन्म पिता चौधरी मीर सिंग व माता नेत्रा कौर यांच्या परिवारात 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. खूप गरिबी अनुभवून शिक्षण घेतलेल्या चरण सिंग यांनी याच उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली व पुढे भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केले. राजकारणात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाही त्यांनी प्रत्येक वेळी आपले लक्ष गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे ठेवले. म्हणूनच आजही शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून चरण सिंग प्रत्येकाच्या आठवणीत आहेत. चरण सिंह यांनी नूरपूर गावातूनच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मॅट्रिक ते मेरठच्या सरकारी शाळेतून ते उत्तीर्ण झाले. चरण सिंग यांनी विज्ञान, कला या क्षेत्रात पदवी मिळवली आणि पुढे ते वकील झाले. एकंदरीतच चरण सिंग यांचे बालपण अत्यंत साधे व गरिबीत गेले. अनेक मजदूर, शेतकरी इत्यादी लोकांच्या सहवासात ते वाढले होते. चरण सिंग यांचे वडील स्वतः शेतकरी होते. कृषी प्रधान भारतात शेतकऱ्यांची परिस्थिती तेव्हा जशी होती आत्तासुद्धा तशीच आहे. आपण जिथे जन्म घेतो, ज्या परिस्थितीमध्ये वाढतो आणि ज्या समाजात राहतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. अशा शेतकऱ्यांची गरिबी, दुःख, त्यांच्या समस्या जवळून अनुभवणाऱ्या व मजदूर आणि शेतकऱ्यांमध्ये वाढलेल्या चरण सिंह यांनी पुढे आयुष्यभर शेतकरी आणि मजूर यांच्या हितासाठी प्रयत्न केले. चरण सिंग हे वकील असल्याने गाझियाबाद येथे वकिली करत असत. याच दरम्यान त्यांचा विवाह गायत्री देवी यांच्याशी झाला. पण काही माणसं फार वेगळी असतात. त्यांच्या कामापेक्षा काही वेगळेच त्यांना खुणावत असते. असंच काहीसं चरण सिंग यांच्या आयुष्यात झालं. वकिली वगैरे करत असताना त्यांना मात्र खुणावत होती स्वतंत्रता चळवळ. गरिबी, जमीनदार, समाज या साऱ्यांच्या बंधनात वाढलेल्या चरण सिंग यांना स्वातंत्र्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवत होते. शेवटी उजेडाचं महत्त्व हे अंधारातून आलेल्या माणसांना समजतं. 1929 चरण सिंग यांनी महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. 1930 सविनय कायदेभंग चळवळीतसुद्धा सिंग यांनी सहभाग घेतला.
गांधीजींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेत भाग घेऊन त्यांनी मिठाचा सत्याग्रह सुद्धा केला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली मग त्यांनी स्वतःला स्वतंत्र चळवळीचा एक अविभाज्य भाग करून घेतले. चरणसिंह यांच्या राजनीतिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, चरणसिंह हे एक प्रभावी राजकारणी म्हणून गणले जातात. सुरुवातीला त्यांनी काँग्रेस पक्षात पाऊल टाकले आणि एक कुशल व प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून नाव मिळवले. विधानसभेसाठी अनेक वेळा चरणसिंह निवडून आले होते. त्यांनी राजकारणात अनेक पदभार सांभाळले आहेत. त्यांनी पार्लमेंटरी सेक्रेटरी पद देखील स्वीकारले. पुढे राज्य, न्याय, कायदे, चिकित्सा अशा विविध गोष्टी सचिव या पदावरून त्यांनी निष्ठेने सांभाळल्या. ते उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा झाले. 1952 त्यांना उत्तर प्रदेशमधून कृषी खाते सांभाळण्याची संधी मिळाली आणि कृषी प्रेम असल्याकारणाने त्यांनी ते पद मोठ्या निष्ठेने सांभाळले. पुढे ते भारताचे 5वे प्रधानमंत्री झाले, परंतु त्यांचा कार्यकाळ 5 ते 6 महिन्यांपर्यंतच मर्यादित राहिला. चरणसिंह यांनी स्वतःच प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला. चरणसिंह अतिशय सिद्धांतवादी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या या सिद्धांतांना धक्का लागेल असे कोणतेही कार्य त्यांनी केले नाही, म्हणूनच त्यांनी प्रधानमंत्रीपद सोडून दिले. त्यांचे शेतकरी व मजुरांवरील प्रेम नेहमीच दिसून येते. त्यांनी स्वीकारलेल्या प्रत्येक पदावरून त्यांनी शेतकऱ्यांसाठी शक्य तितक्या योजना आखल्या. उत्तर प्रदेशात कार्यरत असताना त्यांनी अनेक वेळा स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय होता आणि त्याला सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न चरणसिंह यांनी केले. त्यांच्या अशा सर्वसामान्य राहणीमानामुळे आणि व्यापक विचारांमुळेच ते जनतेत प्रसिद्ध होते. एक राजकारणी यापेक्षा ते एक समाजसेवक म्हणून जनसामान्यात प्रसिद्ध होते. चरणसिंह स्वतः शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी खूप जवळून शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या होत्या. त्यांना जमीनदार, तलाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना होती. यासाठी त्यांनी जमीनदारी ॲबोल्युशन बिल 1952 हे विधेयक आणले, ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या त्रासातून शेतकरी मुक्त होतील. या विधेयकामुळे अनेक तलाठी तसेच अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. हे राजीनामे सिंग यांनी स्वीकारले आणि पूर्णपणे नवीन पदभरती सुरू करून त्यात 18% जागा हरिजनांसाठी राखीव केली. त्यांच्या अशाच कामामुळे ते जनमानसात प्रसिद्ध होते. जमीनदारी ॲबोल्युशन बिल 1952 हे विधेयक आणल्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा त्रास चरणसिंह यांनी कमी केला. म्हणूनच 2001 चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस किसान दिवस म्हणजेच नॅशनल फार्मर्स डे म्हणून साजरा केला जातो. वैयक्तिक आयुष्यात व राजकीय आयुष्यात चरणसिंह अतिशय साधी राहणी अवलंब करत. साधी राहणी, उच्च विचार या तत्वावर त्यांचे राहणीमान अवलंबून होते. त्यांच्या राहणीमानातून, कार्यातून आणि बोलण्यातून त्यांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम व काळजी व्यक्त होत असे. भ्रष्टाचाराला त्यांचा नेहमीच विरोध होता, त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला बराच आळा बसला होता. गांधीवादी विचारधारेवर चरणसिंह यांचा फार विश्वास होता हे त्यांच्या अनेक भाषणातून दिसून येते. चरणसिंह हे एक उत्तम पुढारी होतेच, याबरोबर उत्तम लेखकही होते. ॲबोल्युशन ऑफ जमीनदारी, इंडियाज पॉवर्टी अँड इट्स सोल्युशन अशी पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिली. ते म्हणतात ना की थोर माणसं शरीराने मरतात, पण त्यांचे कार्य आणि विचार यामधून ते सदैव जिवंत असतात. त्याचप्रमाणे 29 मे 1987 रोजी जरी चौधरी चरणसिंह अनंतात विलीन झाले असले, तरीही त्यांचे विचार, त्यांची कार्य आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे सदैव अबाधित आहे. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात चौधरी चरणसिंह यांच्याविषयीची माहिती ऐकली. ते भारताचे 5वे पंतप्रधान होते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 88 म्हणजेच 8698 86 98 80. मित्रांनो, तुम्ही आता दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र तुमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त रेडिओ MPSC गुरु एवढंच स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर सर्च करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.